आपण अभ्यासत आहोत ब्रिटिश सत्तेचे परिणाम, त्यामध्ये सामाजिक व सांस्कृतिक परिणाम, ब्रिटिश सत्तेचे भारतावर झालेले सामाजिक व सांस्कृतिक परिणाम आपण भाग दोन यामध्ये पाहूया। तर बालमित्रांनो, ब्रिटिशांनी म्हणजेच इंग्रजांनी आपल्या देशावर शासन चालवण्यासाठी वेगवेगळे कायदे त्या ठिकाणी केले, त्यापैकी काही कायदे हे भारताला समाज सुधारणेसाठी पूरक ठरलेले आहेत, त्यांची माहिती आपण घेऊया। तर 1829 साली लॉर्ड बेंटिंकने भारतामध्ये सतीबंदीचा कायदा केला। सतीबंदी म्हणजे काय? तर बालमित्रांनो, भारतामध्ये इंग्रज येण्याच्या अगोदरच्या काळामध्ये त्या ठिकाणी सतीबंदीची प्रथा चालू होती। तर ही प्रथा अशी वाईट प्रथा होती, या प्रथेमध्ये एखाद्या स्त्रीचा जर पती निधन पावला, मृत्यू पावला, तर त्या स्त्रीला त्या ठिकाणी त्या पतीच्या शरणावर स्वतः आत्माहुती द्यावी लागत असे, आणि जर स्वतःची इच्छा नसेल तर लोक त्यामध्ये तिला उचलून त्या शरणामध्ये टाकत असत। या प्रथेला सती प्रथा असे म्हणतात, आणि ही प्रथा त्यावेळेस भारतामध्ये रूढ होती, अतिशय वाईट अशी ही प्रथा लॉर्ड बेंटिंकने 1829 साली कायदा करून रद्द केली, बंद केली। त्यानंतर मग पुढे प्रश्न निर्माण झाला की सती जायचं नाही, मग त्या महिला, त्या स्त्रिया त्या ठिकाणी आयुष्य जगत असताना विधवा म्हणून त्यांना आयुष्य जगावं लागायचं, आणि विधवेचं आयुष्य त्या ठिकाणी अतोनात त्यांचा छळ केला जायचा, गावामधील लोक त्यांना त्रास द्यायचे। मग अशा विधवांना त्या ठिकाणी पुन्हा लग्न करण्याची परवानगी देणारा कायदा 1856 साली लॉर्ड डलहौसी याने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा मंजूर केला, आणि या कायद्याद्वारे मग विधवा झालेल्या स्त्रीला पुन्हा दुसरं लग्न करण्यास परवानगी देण्यात आली। त्यानंतर हे कायदे आपल्या समाज सुधारणेसाठी पूरक ठरलेले आहेत, पूरक म्हणजेच त्या ठिकाणी समाज सुधारण्यासाठी त्यांचं सहाय्य झालेलं आहे। तर त्यानंतर भारतामध्ये शासन चालवत असताना इंग्रजांना त्या ठिकाणी इंग्रजी शिक्षण झालेले कर्मचाऱ्यांची गरज निर्माण झाली। इंग्रजी शिक्षण येत असणारे म्हणजे इंग्रजी भाषा येणारे कर्मचारी त्यांना हवे होते, म्हणून लॉर्ड त्या ठिकाणी मेकॉले यांच्या शिफारशीनुसार भारतामध्ये 1835 साली इंग्रजी शिक्षणाची सुरुवात झाली। 1835 साली लॉर्ड मेकॉले यांच्या शिफारशीनुसार भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाची सुरुवात झाली, आणि मग त्यामुळे या नव्या शिक्षणाद्वारे नवे विचार लोकांना मिळाले, नवे विचार, आधुनिक सुधारणा, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचीही भारतीयांना या इंग्रजी शिक्षणामधून ओळख झाली, आणि त्यामुळे समाज सुधारणेसाठी त्या ठिकाणी एक पूरक वातावरण तयार झालं। मग पुढे 1857 साली इंग्रज सरकारने एक कायदा केला, आणि त्या कायद्याद्वारे भारतामध्ये सर्वात प्रथम 3 विद्यापीठांची स्थापना केली। त्यामध्ये कोलकाता म्हणजेच पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता या ठिकाणी, मुंबई महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी, मद्रास म्हणजेच त्या आता त्याला चेन्नई असे म्हणतात या ठिकाणी, अशा 3 ठिकाणी विद्यापीठांची स्थापना इंग्रज सरकारने भारतामध्ये केली, आणि त्यामुळे एक नवीन आधुनिक शिक्षणाचा पाया भारतामध्ये रचला गेला, आणि त्याचबरोबर पाश्चात्य शिक्षण घेतलेले नवीन नवतरुण त्या ठिकाणी निर्माण झाले, आणि हे सर्व नवीन तरुण मध्यम वर्ग भारतातील सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीचे नेतृत्व करू लागले। अशा प्रकारे बालमित्रांनो, इंग्रजांच्या म्हणजेच ब्रिटिशांच्या सत्तेचे काही वाईट परिणाम खूप झालेले आहेत, परंतु काही चांगले सुद्धा परिणाम आपल्याला त्या ठिकाणी भारतावर झालेले आहेत। त्यामध्ये आपण पाहिलं की सतीबंदीचा कायदा, विधवा पुनर्विवाहाचा कायदा, त्यानंतर इंग्रजी शिक्षणाची सुरुवात लॉर्ड मेकॉले यांच्या शिफारशीनुसार झाली, त्यानंतर 3 विद्यापीठांची स्थापना झाली, ह्या सुधारणा भारतीयांना त्या ठिकाणी पूरक होत्या। धन्यवाद।